ठाणे जिल्ह्यात सध्या पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल केलं जात असून उद्या आमचं सरकार आलं तर पोलीस अधिकाऱ्यांना हे सगळं भोगावं लागेल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी दिला. महबूब शेख हे आज उल्हासनगरमध्ये शरद युवा या संवाद यात्रेसाठी आले होते. केंद्रात जसं ईडी सीबीआय एनसीबी लावलं जातं तसं खास करून ठाणे जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा गैरवापर करून आमच्या उल्हासनगरच्या कार्यकर्त्यांना एमपीडीए तडीपारी पोलीस संरक्षण काढून घेणं याच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून आमच्या पक्षात या असं सांगितलं जात आहे असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केला आहे. तसंच हे जे काही दादागिरीचं वातावरण चाललंय याला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भीक घालणार नाहीत. अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सरकार काही आयुष्यभर नसतं. अशा पद्धतीनं कुणी चुकीचं काम केलं तर उद्याच्या काळात त्यांना हे सगळं भोगावं लागेल असा थेट इशाराही त्यांनी अधिकारी वर्गाला दिला आहे. तसंच हे सरकार 31 डिसेंबरचा पुढचा दिवस बघणार नाही असा दावाही महबूब शेख यांनी केला आहे. हे बघा, ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवला जातो त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्याचा विरोध करतो. मग ते जेम्स लेनचं पुस्तक असो किंवा हर हर महादेव चित्रपट असो, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेवर कुणी घाला घालायचा प्रयत्न करत असेल, आमच्या अस्मितेचा चुकीचा इतिहास जर कुणी दाखवायचा प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध होणार. आव्हाडसाहेबांना आज जेलमध्ये घातलं आहे, आज हे हुकुमशाही सरकार आहे, ह्यांना वाटत असेल की आव्हाडसाहेबाला जेलमध्ये घातलं म्हणून हे आमचा आवाज दाबतील तर आव्हाडसाहेब देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता देखील अशा भिकेला आम्ही त्या ठिकाणी भीक घालत नाही आणि याचा आम्ही राज्यभर त्या ठिकाणी निषेध करू, रस्त्यावर येऊन देखील या गोष्टीचा निषेध करू. या सरकारनं तातडीनं आव्हाडसाहेबाला सोडलं पाहिजे कारण आव्हाडसाहेबांनी काही गुन्हा केला नाही. जर ह्यांनी आज आव्हाडसाहेबाला सोडलं नाही तर उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी या सरकारचा निषेध करेल.